आनंदे मराठी समग्र शिक्षा अंतर्गत विद्यार्थी कृती पुस्तिका इयत्ता तिसरीच्या कृती पुस्तिका आपण सोडवत आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाठ 9 शेरास सव्वा शेर यावरच्या सर्व कृती आपण पूर्ण केल्या आहेत। आज आपण पाठ 10 आमचा शब्दकोश यावरच्या सर्व कृती पूर्ण करणार आहोत। पाठ 10 आमचा शब्दकोश। मीना गोष्ट वाचत होती। गोष्टीतले प या अक्षरापासून सुरू होणारे शब्द शोधा आणि त्याच्या शब्द पट्ट्या बनवा असं बाईंनी मीनाच्या गटाला सांगितलं होतं। मीनाच्या गटानं शोधलेले हे शब्द पहा। पपई, पुतणी, पूर्व, पंखा, पोटभर, पाचर, पिवळा, पीठ, पेरणी, पैलवान, पौष्टिक। मुलांनी शोधलेले शब्द बाईंनी फळ्यावर वेगळ्या क्रमाने लिहिले, कसे ते पहा। रोहनच्या गटाला बाईंनी एका पाठातील क पासून सुरू होणारे शब्द शोधायला सांगितले होते। रोहनच्या गटाने शोधलेले हे शब्द पहा। कीड, कप, किल्ला, कौल, कंद, कुत्रा, कूट, कान, केस, कैरी, कोट। बाईंनी फळ्यावर लिहिताना ते शब्द वेगळ्या क्रमाने कसे लिहिले ते पहा। रोहननं विचारलं, बाई तुम्ही शब्दांचा क्रम कसा लावला? बाई म्हणाल्या, शब्द नीट ऐकले की त्यांचा क्रम लावता येतो। पण बाई मला नाही समजलं क्रम कसा लावायचा ते, नेहा म्हणाली। बाई म्हणाल्या, त्यात काय अवघड आहे? 12 खडीतील अक्षरांचा क्रम आणि मी लावलेला शब्दांचा क्रम पहा म्हणजे कळेल। बाई पुढे म्हणाल्या, आता मी आणखी काही शब्द लिहिते। बाईंनी फळ्यावर खालील शब्द अर्थासहित लिहिले। कोकरू, शेळीचं पिल्लू। मारान, खडकाळ जमीन। गर्द, दाट। तोबरा भरणे, तोंड भरून खाणे। वाट, रस्ता। परतणे, माघारी फिरणे। हद्द, सीमा। गुराखी, गुरे राखणारा। शहारा, अंगावर काटा येणे। सृष्टी, पृथ्वी, जग, निसर्ग। काळोख, अंधार। बाई म्हणाल्या, आता हेच शब्द मी वेगळ्या क्रमाने लिहिते। बाईंनी फळ्यावर खालील प्रमाणे शब्दांचा क्रम लावून दाखवला आणि विचारले, मी कसा क्रम लावला कोण सांगेल? काळोख, अंधार। कोकरू, शेळीचे पिल्लू। गर्द, दाट। गुराखी, गुरे राखणारा। तोबरा भरणे, तोंड भरून खाणे। परतणे, माघारी फिरणे। मारान, खडकाळ जमीन। वाट, रस्ता। शहारा, अंगावर काटा येणे। सृष्टी, पृथ्वी, जग, निसर्ग। हद्द, सीमा। नीता म्हणाली, बाई तुम्ही मुळाक्षरांच्या क्रमाप्रमाणे शब्दांचा क्रम लावला आहे। बाई आनंदित होऊन म्हणाल्या, शाब्बास। कृती 1 च या अक्षरापासून सुरू होणाऱ्या तुझ्या घरातील वस्तूंची नावे लिह। तर तुमच्या घरामध्ये अनेक वस्तू असतील, त्यापैकी च या अक्षराने सुरू होणाऱ्या वस्तूंची यादी आपल्याला इथं करायची आहे। जसं चमचा, चिमटा, चिवडा, चाळणी, चकली, या व्यतिरिक्त आणखी काही शब्द असतील तर ते लिहा। कृती 2 खालील शब्दचक्रात शाळेशी संबंधित शब्द दिले आहेत, हे शब्द वापरून वाक्य तयार करून लिही। जसं की इथं दिले आहे, शाळेची घंटा वाजली, तर मध्यभागी शाळा दिली आहे आणि त्याच्याशी रिलेटेड काही नावं दिली आहेत, जसं घंटा, नाव, वर्ग, मैदान, शिक्षक, मुख्याध्यापक, झाडे, मित्रमैत्रिणी। तर इथं शाळा आणि घंटा हे दोन शब्द वापरून वाक्य तयार केलं आहे, शाळेची घंटा वाजली। तसं आपण बाकीची वाक्य लिहिणार आहोत। आता शाळा आणि नाव
या शब्दापासून वाक्य तयार करूया. शाळेचे नाव जी प प्राथमिक शाळा शिंदे वस्ती पिरळे आहे. त्यानंतर शाळा आणि वर्ग हे दोन शब्द वापरून आपण वाक्य तयार करू. शाळेत तीन वर्ग खोल्या आहेत. शाळा आणि मैदान हे दोन शब्द पाहून वाक्य पहा. शाळेभोवती मैदान आहे. शाळा आणि शिक्षक, शाळेत दोन शिक्षक आहेत. शाळा आणि मुख्याध्यापक हे दोन शब्द पहा. शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर आहेत. शाळा आणि झाडे हे दोन शब्द पाहून आपण वाक्य तयार करूया. शाळेभोवती मोठी मोठी भरपूर झाडे आहेत. शाळा, मित्रमैत्रिणी, शाळेत मला मित्रमैत्रिणी आहेत. आम्ही सारे मिळून खेळतो. तर अशा प्रकारे शाळेशी रिलेटेड जे शब्द आहेत त्याच्याशी संबंधित वाक्य आपण तयार केली. याच प्रकारची वाक्य तुम्ही तुमच्या शब्दामध्ये किंवा याच्यापेक्षा वेगळी वाक्य देखील तयार करा. कृती तीन, खालील शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दांची साखळी तयार कर. उदाहरणार्थ कासव, शेवटचा अक्षर आहे व, व पासून शब्द तयार होईल वड. शेवटचा अक्षर ड पासून डब्बा. शेवटी बा पासून बाग. तर अशी शब्दांची साखळी तयार करायची. आपल्याला इथे दिलेले आहे माणूस. शेवटचे अक्षर आहे स, स पासून लिहूया ससा. शेवटचं अक्षर सा, सा पासून सारखा. शेवटी खा पासून खार. शेवटचा अक्षर र पासून रजई. यानंतर वारा, वारामध्ये शेवटची आहे रा, रा पासून रान. शेवटी अक्षर आहे न, न पासून नवल. शेवटचे अक्षर ल, ल पासून लवंग. शेवटचा अक्षर ग पासून गवत. तर अशी शब्द साखळी आपल्याला तयार करायची. यानंतर कृती चार, खालील शब्द स्वर चिन्हांच्या क्रमाने लिही. मिरची, मूल, मगर, मुलगी, माकड, मैदान, मॉल, मंद, मेळावा, मीन, मॅच, मळा, मोसंबी आणि मौज. तर हे आपल्याला हे सगळे जे शब्द आहेत ते म या अक्षरापासून सुरू होणार आहेत आणि त्यांचा क्रम आपल्याला स्वर चिन्हाच्या क्रमाने लावायचा आहे. म्हणजे अ आ ई उ ए ऐ ओ औ अम आ या क्रमाने आपल्याला लावायचा आहे. याचा अर्थ काना पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार, एक मात्रा, दोन मात्री, एक काना एक मात्रा, एक काना दोन मात्रे, अनुस्वार आणि विसर्ग या क्रमाने आपल्याला हे शब्द जुळवायचे आहेत. तर या क्रमाने सगळ्यात आधी येईल मगर, नंतर मळा. हे अस्वर चिन्ह असणारे शब्द आहेत. यानंतर काना असलेला माकड, पहिली वेलांटी मिरची, दुसरी वेलांटी मीन, पहिला उकार मुलगी, दुसरा उकार मूल, एक मात्रा मेळावा, दोन मात्रे मैदान, एक काना एक मात्रा असलेले मोसंबी, एक काना दोन मात्रा असलेले मौज, अनुस्वार मंद आणि ऑचे दोन शब्द मॅच आणि मॉल. तर अशा क्रमाने आपल्याला हे शब्द जुळवायचे आहेत. कृती पाच, पुढे काय घडले असेल ते लिही. शाळा सुटली, मी घराकडे निघालो, तेवढ्यात जोराचा पाऊस सुरू झाला. आता आपल्याला पुढे काय घडेल आपण आपल्या अंदाजाने किंवा आपले अनुभव असतील शाळेतून घरी जाताना ते इथं लिहायचे आहेत. माझ्याजवळ छत्री पण नव्हती. माझ्याजवळ दप्तरात वह्या पुस्तके भिजतील म्हणून मी आडोसा शोधू लागलो. पण पावसात झाडाखाली उभे राहू नये, वीज पडण्याचा धोका असतो असे शाळेत शिकवले होते. जवळच एक मोठा गोटा दिसला आणि मी धावत तेथे गेलो. तर अशा प्रकारचा घटनाक्रम आपण लिहायचा आहे. आपला अनुभव इथे लिहा किंवा तुम्हाला काय सुचतं ते इथं लिहिण्याचा प्रयत्न करा. या व्हिडिओमध्ये आपण पाठ 10 आमचा शब्दकोश यावरच्या पाच कृती आपण इथं पूर्ण केलेल्या आहेत. पुन्हा भेटूया असाच एक व्हिडिओ घेऊन. पाठ 11 स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा यावरच्या सगळ्या कृती पूर्ण करूया.